राज्यातील वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले असून वाढता उष्मा नागरिकांच्या जीवावर उठू लागलाय. 2 दिवसात राज्यात उष्माघाताचे 3 बळी गेलेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या बाभुळदे गावच्या माजी सरपंच मालतीबाई निकुंभे यांचा उष्माघातानं मृत्यू झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर बीडमध्ये बुधवारी नांदुरघाटच्या तालुका केज येथील 67 वर्षीय रूपाबाई यांचा शहराच्या बसस्थानकातच मृत्यू झाला. तसंच सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्याच्या निमगावातील 58 वर्षीय शेतकरी बसण्णा नारायण बिराजदार उष्माघाताचे बळी ठरलेत.